जय नरहरि, जय पांडुरंग हरि, दंडवत प्रणाम। गुरु आहे सावली, गुरु आहे आधार, गुरु आहे निसर्गात नसे त्याला आकार, गुरु आहे अंबरात, गुरु आहे सागरात, शिकावे ज्ञान लावुनी, गुरु आहे चराचरात, गुरु आहे चराचरात। वर्षभरात 12 किंवा 13 पौर्णिमा येतात, त्यापैकी आषाढात येणारी पौर्णिमा गुरूंच्या स्मृतीस समर्पित केली जाते, याच पौर्णिमेला गुरु पौर्णिमा म्हणतात। गुरु पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात। ज्यांनी महाभारत पुराणे लिहिली त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगल दिन। गुरु पौर्णिमा हा गुरुपूजनाचा दिवस। या दिवशी शाळेत, मठ, मंदिरात, अभ्यास मंडळात, आश्रमात, गुरुकुलात गुरूंचे पूजन केले जाते। आपल्या जीवनाला आकार देणाऱ्या गुरुजनांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस। नवजात जन्मलेल्या बालकांची प्रथम गुरु असते ती माता। चालायला बोलायला लागला की त्या जीवांवर संस्कार घडवितो तो पिता। शालेय जीवनात ज्ञान, कला, विज्ञान याचे जे आपणाला धडे देतात ते शिक्षक, शिक्षिका। आपण कोण आहोत, आपल्या जन्माचे कारण काय आहे, ह्याचेच जे मार्गदर्शन करणारे म्हणजेच गुरु। म्हणूनच आई माझा गुरु, आई माझा कल्पतरु, आई माझा गुरु, आई माझा कल्पतरु, सौख्याचा सागरु आई माझी, असे म्हटले जाते। आईसोबत वडील ही अनेक गोष्टी शिकवित असतात, त्यामुळे मातृ देवो भव, पितृ देवो भव असेही म्हटले जाते। तसेच अनेक व्यक्तिमत्वामधून ते गुरु तत्व आपण अनुभवत असतो। गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुर देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म, तस्मे श्री गुरुवे नमः, हा श्लोक तर सर्वांनाच ज्ञात आहे। खरं पूजन, खरी गुरुपूजा म्हणजे गुरूंनी आपल्याला जे ज्ञान दिले आहे, जो बोध, जी शिकवण दिली आहे, त्याचे प्रत्यक्ष आचरण करणे। आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुरु शिष्यांच्या नात्याला एक अनन्य साधारण महत्व आहे। आपल्याकडे जसे सद्गुरु आहेत तसेच सदशिष्यही आहेत। या दोन्ही मोठ्या परंपरा आपल्याकडे आहेत। गुरु शिष्यांच्या परंपरेत आपल्याकडे अनेक नावे आहेत। उदाहरणार्थ महर्षी व्यास आणि श्री गणेश, वशिष्ठ आणि श्रीराम, कृष्ण आणि संदीपनी, अर्जुन आणि द्रोणाचार्य, एकलव्य, द्रोणाचार्य, मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ, निवृत्ती ज्ञानदेव, जनार्दन स्वामी व एकनाथ, विठू माऊली, नरहरी महाराज। आज गुरु पौर्णिमा या दिवशी गुरूंना व आपल्या आराध्य दैवतांना पूजनाचा व स्मरण करण्याचा दिवस। तसे तर आपण आपल्या गुरूंना व दैवतांना रोजच पूजतो, मात्र या दिवसावर विशेष पूजन करून घरात आनंदाचे व नवचैतन्याचे वातावरण निर्माण करतो। मित्रांनो, मी दिनेश येवले, संचालक स्वर्णकार समाज मंच व ऋग्वेद टुडे न्यूज। मित्रांनो, मी आज गुरु पौर्णिमेच्या पावन पर्वावर सोनार समाज व सोनार समाजाचे दैवत संत शिरोमणी नरहरी महाराज या विषयावर बोलणार आहे। व कदाचित आपणास माझे विचार पडतील किंवा पटणार नाही, मात्र मला बोलण्याचे स्वातंत्र्य असण्याने मी बोलणार आहे।
गुरु पौर्णिमा व आषाढी एकादशी हा हिंदूंसाठी पवित्र दिवस। हिंदूंच्या घराघरात आषाढी एकादशी निमित्त विठू माऊलींची पूजा केली जाते व लाखो करोडो लोक पंढरपूरची वारी करतात। एक भाग असून दुसरा भाग आम्ही सोनार म्हणजे आमच्या व्यवसायात सुवर्ण दागिने घडवून ह्या संसारातील महिलांना सौंदर्यवान बनविणे। विवाह बंधनात अडकल्यानंतर आपल्या धर्मपत्नीच्या गळ्यात जी धर्माची वैवाहिक माळ घालतात व स्त्रिया पतिव्रतेचे बंधन म्हणून काळी पोत मंगळसूत्र घालतात तो दागिना घडविण्याचा पहिला मान म्हणजेच आम्हा सोनारांचा। हो, आज आम्ही गर्वाने सांगतो की आम्ही सोनार आहोत, मात्र ही ओळख कुणी दिली हे आज किती समाज बांधवांना माहिती आहे। आपण ज्या पंढरपूरची वारी करतो आषाढी एकादशीला विठूरायांच्या तो त्याच पवित्र पंढरपुरात आमच्या दैवताचा म्हणजेच संत शिरोमणी नरहरी महाराज यांचा अच्युत बाबा व सावित्री आईच्या पोटी जन्म झाला। घरात शिवभक्ती व या जगताचे दैवत विठू माऊली व त्या माऊलीचे वास पंढरपुरात असताना अच्युत बाबा हे त्यांचे नाव व दर्शन सुद्धा घेत नव्हते। त्यांना बरेच दिवस झाले पुत्रप्राप्ती होत नसताना सावित्री माता अच्युत बाबांना न सांगता विठू माऊलीचे दर्शन घेऊन एक चांगला पुत्र प्राप्त व्हावा म्हणून धावा करीत होती। जगाची माऊली विठू माऊलीला हे माहीत होत की या घरात मला कुठलंही स्थान नाही, माझा तिरस्कार होतो। संपूर्ण पंढरपूर नगरात माहिती होत की सोनार परिवार हा शंकराचा अतूट भक्त असून हा शैव आणि वैष्णव ह्यांचा भेदभाव मानतो। तरी देखील माऊलीच्या कृपेने अच्युत बाबा व सावित्री मातेला नरहर नावाचा पुत्र प्राप्त झाला। आपणास नरहरी महाराज शिव शंकर व विठू माऊली एवढीच कहाणी हजारो समाज बांधवांना माहिती आहे, परंतु एक सांगतो की नरहरी कट्टर हे शिवभक्त असले तरी त्यांची जन्मजात मैत्री ही नामदेव महाराजांबरोबर होती आणि नामदेव महाराज हे कट्टर विठू भक्त होते। दोघांची ही भक्ती ही विरुद्ध तरीही दोघे वेगवेगळ्या भक्तीचे असले तरी संत नरहरी व संत नामदेव हे दोघेही बालपणापासून खूप कट्टर मित्र होते। संत नामदेव हे नरहरी महाराजांसोबत बालपणापासून तर त्यांचे देह विठू माऊलीला अर्पण करण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत होते। त्यांची मैत्री कृष्ण सुदामाची होती, तशीच मैत्री संत नामदेव व नरहरी महाराज यांची होती। मात्र हा इतिहास सोनार समाजाने पुढे आणला नाही किंवा दुर्दैवाने इतरांनी ही पुढे आणला नाही, हेच आमचे दुर्दैव। गुरु पौर्णिमेला लोक आणि थोर पुरुष संत याची पूजा करतात, मात्र ज्या नरहरी महाराजांनी हरिहराचा भेद नाहीसा केला व शैव वैष्णव एकच असून विठू माऊली साक्षात शंकराचे दर्शन घेतले व जगाला सांगितलं शिव आणि विठ्ठल एकच आहे, जे नरहरी महाराज यांना विठ्ठलाचा साक्षात्कार झाल्यावर भजन कीर्तनात रममान होत असताना सोनार काम करायला वेळ मिळत नव्हता, परंतु ग्राहकांना वेळेवर दागिने मिळावे म्हणून रात्र जागून ज्या विठू माऊलीने संत नरहरी महाराजांचे वेषांतर करून त्यांचे घरी जाऊन दागिने घडवून दिले, जे देश परदेशातून विठू माऊलीला बोललेले नवस पूर्ण करण्यात आलेल्या लोकांना दागिने घडविण्यात फक्त संत नरहरी महाराज शिवाय कुणीही दिसत नव्हते,
तर महाराजांनी घडविलेले दागिने स्वतः नरहरी यांचे हातानेच घालावे म्हणून विट्टू माऊलीने सुद्धा लीला करून संत नरहरी महाराज यांना मंदिरात येण्यास भाग पाडला। ज्या नरहरी महाराजाचा जन्म पंढरपुरात झाला व ज्यांचे मुळे आपण दुर्गे दुर्गट भारी अंबा मातेची आरती घराघरात गातो, ज्यांचे रचेता संत नरहरी महाराज आहेत, अनेक हजारो अभंग लिहिले ते नरहरी महाराज, ज्याने मोठ्या अभिमानाने साऱ्या जगासमोर स्वतःचे आडनाव न लावता, अभंग भजनात आडनाव न सांगता फक्त देवा तुझा मी नरहरी सोनार, नरहरी सोनार म्हणजे सोनार नावाचा उल्लेख केला व सोनार या जातीला त्यांनी लोकात पसरविला। त्या नरहरी सोनार यांची आज पंढरपुरात काय अवस्था आहे? आज पंढरपुरात गेल्यावर शोधूनही महाराजाचे जुने वास्तव्याचे घर व मंदिर सापडत नाही व आहेत त्या ठिकाणी बाहेरच्या सोनार समाजाला काहीही मान सन्मान एक सोनार म्हणून मिळत नाही। अहो, साधी राहायची व्यवस्था नाही, विठू माऊलीच्या बरोबर म्हणजे विठू रायाच्या कमरेत नरहरी महाराजांचे जे स्थान त्या ठिकाणी देह टाकला, एवढ्या मोठ्या संताची कुठेही लिखाणात समाजकारणात राजकारणात समाजबांधवांनी लेखकांनी दखल घेतली नाही, इतिहासकारांनी दखल घेतली नाही, तर या देशात सर्वात श्रीमंत समजल्या जाणाऱ्या सोनार समाजांना नरहरी महाराज यांचे यांनी सुद्धा अस्तित्व संपविलेले आहे। आज गावागावात शहरात हजारो समाज संघटना आहेत, रोज नवीन संघटना बनवितात, मोठमोठे सभा मंडळ बनवित आहेत, मात्र आमचे दैवत नरहरी महाराज ह्यांचे पंढरपूर नगरात मोठे प्रस्थ निर्माण करावे व पंढरपूर नगरातून या समाजाचे नेतृत्व व्हावे व समाज एक व्हावा ही संकल्पना आखली जात नाही। नरहरी महाराजांचे फोटो आजही जे पदाधिकारी म्हणतात त्यांचे व सोनारांचे घरी लावले जात नाही, यांना बोलताना जय नरहरी म्हणायला लाज वाटते। नरहरी महाराज यांचे जीवनावर समाजाचे मोठे मोठे विचारवंत लेख साहित्य प्रकाशित करीत नाही, कारण समाजाचे लोक लेख व साहित्य नरहरी महाराजाच्या जीवनावरचे वाचायला तयार नाही। आज समाजातील मुलांना नरहरी महाराज कोण हे सुद्धा माहिती नाही। पंढरपूरला हजारो लाखो सोनार दरवर्षी जातात, मात्र नरहरी महाराजांचे मंदिर कुठे आहे हे शोधण्याचा प्रयत्न करीत नाही। कीर्तनकार भागवतकार नरहरी महाराज यांचे जीवनावर कीर्तन प्रवचन करीत नाहीत, कारण समाजाच्या समारंभात मोठमोठ्या कार्यक्रमात या कीर्तनकार प्रवचनकारांना बोलविल्या जात नाही। तर कार्यक्रमाचे आयोजन करणारे स्वतः मोठमोठ्या पॅलेसमध्ये मोठमोठ्या भवनामध्ये कार्यक्रमाचे आयोजन करून स्वतःचा मान सन्मान व सत्कार करीत असतात। यूट्यूबवर नरहरी महाराज यांचे अभंग उपलब्ध नाहीत, कुणी संस्था व इतर समाज बांधव पैसे खर्च करून असे अभंग आरते प्रवचन कीर्तन हे यूट्यूबच्या माध्यमातून समाजासमोर आणत नाही। समाजात संघटित व्हावा म्हणून काही समाज बांधवांनी मासिक साप्ताहिक त्रैमासिक काढले, समाज बांधव ते सुद्धा वाचत नाही, मुलांना वाचू देत नाही, त्यामुळे समाजाचे प्रसार माध्यम हळूहळू बंद होत आहेत। जे थोडेफार सुरू आहेत त्यांनाही आपल्या समाज बंधू बंद कसे पाळावे म्हणून मागे लागले आहेत। आम्ही सुद्धा यूट्यूबच्या माध्यमातून सामाजिक चळवळ उभी करण्याचा प्रयत्न करतो, आम्हाला कोणीही आर्थिक पाठबळ देत नाही,
आमचे माध्यम पुढे कसे जाईल? समाज संघटनेकडे कोणी लक्ष देत नसल्याने समाजाचा व्यवसाय संपुष्टात येत असून इतर समाजाच्या हातात हे व्यवसाय चालले आहेत। ज्यांच्याकडे आहेत ते खालच्या व गरीब समाजाकडे लक्ष देत नाहीत। योगायोगाने संत नरहरी महाराज यांचे आई वडील यांची समाधी पंढरपूर लगत 4 किलोमीटर कोर्टी या गावात मिळाल्याची चर्चा समाजात सुरू झाली आहे। तर समाजाचे काही लोक विरोध करायलाही सुरू पुढे आलेले आहेत। इतर समाजांनी आपापल्या संतांना मोठं केलं, त्यांचे नावाने मोठमोठ्या धर्मशाळा विद्यार्थीगृह शाळा कॉलेज बँक इतर सामाजिक संघटना आहेत, मात्र नरहरी महाराजांचे अस्तित्व इतरांनी तर संपिले मात्र आमचा समाज सुद्धा त्याला कारणीभूत आहे। आज आम्हाला संधी चालून आली आहे। कोर्टी या गावात समाधी स्थळासाठी सोनार यांच्या सर्व संघटनांनी श्रीमंत लोकांनी दानदात्यांनी एकत्र येऊन त्या गावात जागा विकत घेऊन मोठी धर्मशाळा नरहरी महाराज अच्युत बाबा व सावित्री आई यांचे मंदिर बांधावे व त्यामधून नरहरी महाराजांचे जीवनचरित्र लेख साहित्य निर्माण करून सोनार समाजाच्या घराघरात वाटावे। सर्वांनी सोनार म्हणून दुकान व घरात नरहरी महाराजाचा फोटो लावावे। गर्वाने आम्ही सोनार म्हणून जय नरहरी म्हणावे व नंतर कधी आपलाच कुठे सोदशी रामेश्वरान कुठे सोदशी काशी कुठे सोदशी रामेश्वरान कुठे सोदशी काशी हृदयातील भगवंत राईला हृदयातच उपवासी हृदयातील भगवंत राईला हृदयातच उपवासी अशी म्हणायची वेळ येणार नाही। म्हणून या गुरुपौर्णिमेला दुसऱ्यात ईश्वर शोधण्यापेक्षा आमच्या ईश्वर रूप संत नरहरी महाराजांच्यातच ईश्वर बघून त्यांना स्मरण करा, त्यांचे पूजन करून आपले देवाऱ्यात बसवा। समाज संघटित होईल, रोटी बेटी व्यवहार सुरू होईल व या समाजाला लाभलेले गतवैभव जे आता संपुष्टात येत आहे ते पूर्ववत मिळतील व पुन्हा सोनार एक नवी उंच भरारी घेऊन सर्व समाजाचे नेतृत्व करेल। राजकारणात समाजाला सन्मान मिळेल। हो, मला माहिती आहे आपणास माझे विचार पटतीलही, परंतु आपण ते समाजापर्यंत पोचविणार नाही, शेअर करणार नाही। आम्ही समाजासाठी निर्माण केलेल्या प्रसारवाहिनीला आमच्या चॅनलला आपण सबस्क्राईबही करणार नाही। आपला स्वाभिमान आम्ही आजही आपला अहंकार सोडणार नाही। आम्हाला संस्थेचे अध्यक्ष बनायचे आहे, रोज नवीन संस्था ओपन करून कोणाच्या नेतृत्वात संघटनेत कार्य करायचे नाही। गरीब परंतु विचारवंत व समाजाची धडपड असणाऱ्या युवकांना आपल्यात सामील करून घेणार नाही। आम्ही विचाराने पुढे येण्याचा प्रयत्न करतो। आपणास योग्य वाटेल तर बघा व युवकांनी या चळवळीत पुढे येऊन कोर्टी या गावात मोठे नरहरी मंदिर बनविण्यास पुढे यावं। नरहरी महाराजांचे हरिहराचे भेद दूर करण्याचे विचार व शैव आणि वैष्णव एकच शिव आणि विठू माऊली एकच हे विचार घराघरात पोचवा। हीच खरी गुरुपौर्णिमानिमित्त गुरुपूजा आपल्या हातून घडून येईल हेच ईश्वर चरणी प्रार्थना। तेव्हा सर्वांनी पुन्हा एकदा म्हणूया जय नरहरी जय नरहरी जय नरहरी।